जगातल्या सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक असलेली संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती. याच भागातल्या एका स्मशानभूमीतल्या कबरीमध्ये 2015 साली संशोधकांना एका जोडप्याचे अवशेष सापडले, ज्यावर गेल्या 3 वर्षात संशोधन सुरू होतं. हे अवशेष तब्बल 4,500 वर्षांपूर्वीचे आहेत. हे जोडपं तरुण असून या दोघांचाही एकाच वेळी मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र त्यांचा मृत्यू नक्की कशाने झाला हे मात्र पुढे आलं नसल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. हडप्पा संस्कृतीतील लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास असल्याचं त्यांना दफन करण्याच्या पद्धतीवरून सिद्ध झाल्याचंही ते सांगतात. एकाच ग्रेव्ह मध्ये आम्हाला एकाच पीठ खड्ड्यामध्ये दोन असे सांगाडे मिळायला असे मिळत नव्हते कधी. एका खड्ड्यामध्ये फक्त एकच सांगाडा मिळायचा आणि त्याच्यामध्ये जे काही पुरावे मिळतात म्हणजे त्यांच्या दफनभूमीमध्ये त्याच्यावरून हे स्पष्ट होते की ह्या लोकांचा दुसऱ्या जीवनावरती विश्वास होता. कारण त्याच्याबरोबर मी मृत व्यक्तीबरोबर खड्ड्यामध्ये त्यांच्याबरोबर काही आम्हाला भांडी मिळायची, मातीची भांडी, त्याच्यामध्ये त्याने अन्न आणि पाणी ठेवलं होतं हे स्पष्ट होतं आम्हाला. या कबरीत ज्या पद्धतीने या जोडप्याला पुरवण्यात आलं आहे त्यावरून या दोघांचे नातेसंबंध पुढे येतात आणि ते त्यावेळच्या समाजाला मान्य होते म्हणूनच त्यांना एकत्र पुरलं असावं असा अंदाज बांधला जातोय. एकूणच त्यावेळी समाजात विवाहाची परंपराही अस्तित्वात होती हेच यावरून सिद्ध होत असल्याचा दावाही संशोधक करतात. आम्हाला वाटतं की यांचे संबंध होते हे समाजाला मान्य असलेले संबंध होते. कारण ज्या प्रकारचे त्यांनी दफन केलेलं आहे की सामान्य लोकांना ज्या प्रकारचं दफन देत होते त्याच प्रकारचं दफन यांना दिलेलं आहे. याचा अर्थ त्यांचे संबंध जे होते कदाचित समाजाला मान्य होते. ते कदाचित प्रेमी युगल जे असतं तर आणि त्यांचे संबंध जर इल्लिगल असते तर कदाचित त्यांना अशा प्रकारचं दफन दिलं नसतं समाजाने. तर त्याच्यावरून आम्हाला स्पष्ट होते की ह्यांचे संबंध फारच हे चांगले संबंध असावे आणि ज्या प्रकारे पुरुषाला ह्याला त्या याच्या अवस्थेमध्ये तोडले होतं, पुरुष हा बाईकडे बघतोय जवळच अगदी इंटिमेट संबंध आहे असं दिसतं. भारत आणि दक्षिण कोरियामधल्या संशोधकांनी 2015 3 महिन्यांच्या काळात राखी गडीमध्ये खोदकाम केलं, ज्यामध्ये 40 कबरींमध्ये उत्खनन करण्यात आलं. मात्र त्या सर्वांपैकी या जोडप्याच्या कबरीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. तब्बल 3 वर्षांच्या अभ्यासानंतर हे काही निष्कर्ष संशोधकांनी मांडले आहेत, ज्याची दखल ACB या आंतरराष्ट्रीय जर्नलनं घेतली आहे. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.